पाचवीपासून जो शेतीचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावर काही नकारात्मक प्रतिक्रिया देखील येत आहे, म्हणजे नोकरीची अपेक्षा करायची नाही? एक लक्षात घ्या, मी त्याच्यामध्ये ज्यांनी नकारात्मक बोलले त्यांना सकारात्मकाचा विचार करत नसेल. मी असं बोललो का ज्याला नोकऱ्या लागल्या नाही. आता आपण पाहिलं आपल्याच एक जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये समजा एक युनिव्हर्सिटी 5 लाख प्रत्येक वर्षी ग्रॅज्युएट होतात, तर प्रत्येक वर्षी 5 लाख लोक नोकऱ्याला लागू शकत नाही. जे नोकऱ्याला लागले मी बोललो त्यांनी कलेक्टर व्हावं, कमिशनर व्हावं, क्लास वन व्हावं, कर्मचारी व्हावं, अधिकारी व्हावं. जे काही नाही झाले तर चांगला शेतकरी तरी व्हायला पाहिजे. आपल्या घरी गेल्यानंतर आपण आम्ही ही आज जो आहे याची घोषणा कशासाठी केली का याचे विचार कृषी विभागाचे काही अधिकारी करतील, शिक्षण विभागाचे करतील, आणि त्यामध्ये हे शिकण्यासाठी नोकरीमध्ये एक कृषी विभागाचा एखादा शिक्षणाचा धडा त्यांनी शिकला तर त्याचं काही नुकसान होणार का? हे शेवटी कसं आहे का आपला कृषी प्रधान देश आहे, कृषी प्रधान राष्ट्र महाराष्ट्र आहे, आणि कृषीचे एक बी धडे शिकवायला नाही पाहिजे. तर हे बी काही त्यांच्यासाठी खरं म्हणजे जे लोक बोलतात काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये जो पोटसूळ उठतोय म्हणून अशा काही लोक बोलतात. मी तुम्हाला सांगतो का ज्यांना नोकऱ्या लागत नाही, जे लोक एकदा शिकून गेले तर आपल्या आई वडिलाला नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे चांगला शेती करण्याचा त्यांना हे आहे. कोणाला नोकरी घ्यायची लागली तर वेल अँड गुड, नाही लागली तर त्यांनी शेती करावी. अशा आमचा आज आमचा फक्त प्रयोग येणार आहे, अजून लागू केल्याने भविष्यामध्ये हे लागू होईल नाही होईल त्याची, परंतु आपल्याला काहीतरी नवीन नवीन बदल करावे लागेल, शैक्षणिक बदल बी करावे लागेल, कृषी धोरणामध्येही काही उणीव असेल त्याही बदल करावे लागतील. आणि आता जसं आम्ही शेतकऱ्यासोबत बळीराजासोबत एक दिवस आमचे 9000 गावापर्यंत आमचे घर लोक म्हणजे कशाला पाठवू लागले, कशाला नाही पाठवू लागले, ते आमचा जो सकाळी त्याचा दिनचर्या सुरू होतो 5 वाजेपासून शेतकरी बांधवांचा, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्याला काय अडचण येते त्या अधिकाऱ्यांनी जावं, कलेक्टर असतील, कमिशनर असतील, क्लास वन ऑफिसर असतील, तहसीलदार असेल, BDO असेल किंवा कृषी सहाय्यक असेल, ग्रामविकासचे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, या सर्व केल्यानंतर त्या शेतकरी बांधवांच्या भावना जाणून घ्यायचा आणि ते आमच्याकडे सर्व भावना त्यांच्या लक्षात घेऊन मग त्याच्यावर एखादी विशेष कमिटी बसल्या जाईल आणि ते निर्णय देईल की शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय, शेतकऱ्याच्या अडचणी काय आणि ह्या अडचणीवर कशी मात करता येईल.